घरातून 26 जानेवारीच्या दिवशी बेपत्ता झालेल्या वृद्ध नागरिकाचा सांगडा झालेला मृतदेह अखेर नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदोळा शिवारात आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात मृतकाच्या कपड्यांवरनं त्यांच्या नातेवाईकांनी ओळख पटविली. आता या प्रकरणाचा शोध आणि तपास करण्यास नांदगाव पेठ पोलिसांनी सुरुवात केली आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी वर्रा येथे राहणारे 60 वर्षीय वृद्ध शरद पुंडलिक तिरमारे हे अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी मिसिंगची तक्रार वर्रा पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. याच मिसिंगच्या घटनेत वर्रा पोलिसांनी तर नातेवाईकांनी वृद्ध तिरमारे यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र अचानक एका महिन्याने त्यांचा शरीराचा सांगडा झालेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या शेंदोळा येथील शेतशिवाराजवळील तलावात मृतदेह आढळून आला. मृतकाच्या कपड्यावरनं त्यांच्या नातेवाईकांनी ओळख पटविली. यात आता नांदगाव पेठ पोलिसांनी शवाला जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले. वर्हा या गावातून वृद्ध शरद तिरमारे हे अचानक शेंदोळा गावातील तलावाजवळ कसे दाखल झालेत, येथे आधीच नागरिकांच्या लक्षात का आले नाही? चक्क सांगडाच आढळून आल्याने या ठिकाणी घातपाताची शंका आता वर्तविली जात आहे.